नमस्कार, मी मनीषा। ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। महाशिवरात्री स्पेशल अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे रताळाचा हलवा कसा बनवायचा। आज आपण उपवासानिमित्त रताळाचा हलवा बनवणार आहोत। हा हलवा खाण्यासाठी खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप असा सोपाही आहे, सहज कोणीही बनवू शकाल। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही जर ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 3 रताळे उकडून घेतलेत, याची साल काढूनही घेतलेली आहे। त्यानंतर हे रताळे आपण किसून घेऊया। पहा, अशा पद्धतीने मी हे रताळे किसून घेते। पहा, सर्व रताळे आपले किसून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। याला आपण आता फोडणी देऊन घेऊयात। येथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप घालूयात। तूप छान असे गरम झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया, हे छान असे परतून घ्यायचे। हे ड्रायफ्रूट्स लाल रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। छान असे परतून झाल्यानंतर हे आता आपण काढून घेऊयात आणि याच कढईत आता आपण किसलेला रताळ्याचा किस घालूयात। हा रताळ्याचा किस छान असा परतून घ्यायचा। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। 1-2 मिनटं हा रताळ्याचा हलवा आपण परतून घेणार आहोत। हा परतत असताना यामध्ये आणखीन 2 चमचे साजूक तूप घालूयात। तुपामुळे टेस्ट खूप छान येते। तूप घातल्यानंतर आणखीन 2 मिनटं आपण हा हलवा परतून घेणार आहोत। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये 1 वाटी दूध घालत आहोत। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। हे दूध छान ह्या रताळ्यासोबत मिक्स करून घ्यायचे। दूध मिक्स झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालूयात। ड्रायफ्रूट्स हे छान असे मिक्स करून घेऊयात। ड्रायफ्रूट्स मिक्स झालेत, त्यानंतर आपण 1 वाटी साखर घालूयात। ही साखर या रताळ्यासोबत छान अशी मिक्स करून घेऊयात। साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्याच प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता। छान अशी साखर यामध्ये विरघळली गेली आहे, पहा, तुम्ही पाहू शकता। साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालूयात। वेलची पूड छान अशी हलव्यासोबत मिक्स करून घ्यायची। अगदी थोडासा खाण्याचा कलर घालायचा। कलर घालणे हे अगदी ऑप्शनल आहे। कलर घातल्याने हलवा छान दिसतो। हा कलर छान असा मिक्स करून घेऊयात। 5 मिनटं हा हलवा शिजू द्यायचा। शिजवत असताना हा हलवा आपण सतत हलवत राहणार आहोत। पहा, 5 मिनटं झालेले आहेत, आपला हलवा तयार झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। पहा, मस्त असा आपला रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे। खायला तर खूपच छान लागतो, तुम्हाला नक्की आवडेल। यावर थोडेसे आणखी आपण ड्रायफ्रूट्स घालूयात आणि वरून थोडेसे केशर घालूयात। पहा, किती मस्त असा रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की महाशिवरात्रीला करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तुमचा अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा।
तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे चॅनल पाहत रहा. चला तर मग परत भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.